नमस्कार मित्रांनो, शिक्षण सेवकांचे मानधन तब्बल 12 वर्षानंतर त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. शिक्षण सेवकांना क्रिसमस गिफ्ट. राज्यातील शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात तब्बल 12 वर्षानंतर मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक 144 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. शिंदे फडणवीस सरकारने ही वाढ करत शिक्षण सेवकांना भेट दिली आहे. हे मानधन लवकरच वाढविले जाईल अशी घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अलीकडेच केली होती. 2011 पासून होती प्रतीक्षा. थेट पगारावर शिक्षक नेमण्याऐवजी मासिक मानधनावर शिक्षण सेवक नेमण्यास राज्य सरकारने 2002 सुरुवात केली. त्यावेळी आघाडी सरकार होते. सुरुवातीला 3 ते 5 हजार रुपयापर्यंत मानधन मिळत होते. 2011 आघाडी सरकार असतानाच ते वाढविण्यात आले. शिक्षकांचे मासिक मानधन. प्राथमिक शिक्षक आधीचे मानधन होते 6,000 तर सुधारित 16,000. माध्यमिक शिक्षक आधीचे मानधन होते 8,000 तर सुधारित मानधन 18,000. उच्च माध्यमिक शिक्षक आधीचे मानधन होते 10,000 तर सुधारित मानधन 20,000. अधिक दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यावर शिक्षकांनी भर द्यावा अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली. 30,000 शिक्षकांची जी भरती राज्यात होणार आहे त्यांना देखील नवीन मानधन लागू केले जाणार आहे.